आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत फुग्यात गॅस भरताना स्फोट झाला होता. ही घटना लक्षात घेऊन सिद्धेश्वर यात्रेत गॅस फुगे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सिद्धेश्वर यात्रा आराखडा समितीची बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, महावितरणसह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते. सिद्धेश्वर यात्रेवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून 48 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यासाठी भक्त निवासात कंट्रोल रूम करण्यात येणार आहे. पासपोर्ट ऑफिस ते सिद्धेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्यावर एकाही विक्रेत्याला स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली असून आपत्कालीन मार्गावर विक्रेते बसू नयेत म्हणून पालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि पोलीस हे तैनात राहणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी यावेळी दिली. संपूर्ण यात्रेचं जे चित्रीकरण होणार आहे ते लाईव्ह होणार आहे आणि त्याचं स्टोरेज पण होणार आहे. म्हणजे जवळपास 48 कॅमेरे असणार आहेत संपूर्ण यात्रेवरती, याची नजर असणार आहे कॅमेऱ्याची. आम्ही त्याच्यासाठी एक कंट्रोल रूम पण तयार करायला सांगितली आणि ती कंट्रोल रूम भक्त निवासमध्ये असणार आहे. जिथं जिथं सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याची कंट्रोल युनिट भक्त निवासमध्ये असणार आहे, नंबर एक. नंबर दोन, जो पासपोर्टपासूनचा जो रस्ता आहे मंदिर पासपोर्ट ऑफिस ते तुमचं जे मंदिर जे आहे त्या मंदिरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुकानं लागली जाणार नाहीत, विक्रेते असणार नाहीत. एक्सक्लुझिव्हली तो भाविकांसाठी रिकामा असेल, ठीक आहे. नंबर तीन, जो आपला आपत्कालीन रोड आहे होम मैदानाचा, त्या रोडवरती कोणत्याही प्रकारचे दुकानदार बसणार नाहीत, ओके, बसणार नाहीत याची काळजी महापालिकेचे अतिक्रमण विभाग आणि पोलिसांचं एक पथक त्याच्यासाठी तैनात केलेलं आहे. दरम्यान रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेवेळी फुग्यात गॅस भरताना गॅसस्फोट झालेला होता. या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर यात्रेत गॅस फुग्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितलं. सर, परवा मॅरेथॉनला ते गॅसस्फोट झाला, त्याबद्दल त्याच्यामध्ये पोलिसांनी सूचना दिलेली आहे की गॅस भरण्याचे जे काही गॅस सिलेंडर आणि फुगे आहेत तर त्यांना परमिशन देऊ नका असं देवस्थानला पोलिसांनी सूचना दिलेली आहे. त्यामुळे ती काय परमिशन दिली जाणार नाही असं मला वाटतं आणि मी तशा सूचना दिली तर ते करू नका, कधी घातक गोष्ट आहे ते असते करू नका. शिवाय प्रत्येक दुकानदारांच्याकडे फायर एक्सटिंग्विशर असलं पाहिजे, ते पण आम्ही ऑब्झर्व करणार आहे.